बुधवारी संगमनेर तालुक्यातील राजापूर येथून पाठवण्यात आलेल्या तरुणाला नगर जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखरेखीखाली ठेवलं आहे त्याच्या घशाचे स्राव अद्यापही घेतले गेले नसले तरी जिल्हा रुग्णालयामध्ये या रुग्णावर ॲडमिट करून उपचार सुरू आहेत तर त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिलीय त्यामुळं बुधवारी राजापूर येथून गेलेल्या त्या तरुणाच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र संबंधित इस्माला कोरोनाचे काही लक्षणं नसल्यामुळं कदाचित घशाचा स्राव घेतला नसावा असा अंदाज आता वर्तवला जातोय दरम्यान कुरणगावातील एका इस्माने अॅडव्होकेट के एन शेरमाळे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतलीय कुरणगावामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नसताना कुरणगाव हॉटस्पॉट का केलं असा आशय या याचिकेमध्ये दिला आहे तर ही याचिका लवकरच खंडपीठामध्ये दाखल होऊन त्यावर खंडपीठ काय निकाल देतं याकडे सर्व कोरोनावासियांचं लक्ष लागलंय या याचिकेमध्ये राज्य शासन जिल्हाधिकारी संगमनेर प्रांताधिकारी तहसीलदार यांनाही दोषी दाखवण्यात आलंय मात्र तज्ञांच्या मतानुसार कोविड नाईन्टीनमध्ये जिल्हाधिकारी यांना स्थानिक पातळीवर योग्य ते निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत त्यामुळे या याचिकेवर खंडपीठामध्ये काय निर्णय होतो हे महत्वाचं ठरणार आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर